सुदर्शन शिवाजी बाबर उर्फ एसबी ग्रुप या गुन्हेगारी टोळीतील विपुल अप्पासो नाईक व अभिषेक राजू आसाल या दोघांना इचलकरंजी येथील विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर केला. दिनांक 16/10/2021 रोजी संतोष उर्फ पप्पू श्रीकांत जाधव याच्याशी यापूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून पप्पू जाधव याचा तलवारी कोयते व चाकू सारख्या धारदार हत्याराने वार करून व डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून त्यास जीवे ठार मारले बाबतचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशन इचलकरंजी येथे नोंद झालेला होता. सदर गुन्ह्यात 8 आरोपींना अटक करण्यात आली होती. सुदर्शन बाबर उर्फ एसबी ग्रुप व त्याचे सहकार्या विरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये 24 गुन्हे दाखल असल्याने दिनांक 20/11/2021 रोजी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. विपुल अप्पासो नाईक व अभिषेक राजू आसाल या दोघांच्या तर्फे ऍडव्होकेट सचिन माने यांनी जामीन अर्ज दाखल केलेला होता. यापूर्वी सुदर्शन बाबर उर्फ एसबी ग्रुप व त्याच्या सहकार्याविरुद्ध खून खुनाचा प्रयत्न खंडणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांचे जामीन अर्जावर सरकार पक्षातर्फे जोरदार हरकत घेण्यात आली होती. युक्तिवादावेळी विपुल अप्पासो नाईक व अभिषेक राजू आसाल हे दोघही सुदर्शन बाबर उर्फ एसबी ग्रुप टोळीचे सक्रिय सदस्य असल्याबाबत कोणताही सबळ पुरावा सरकार पक्षाने हजर केलेला नाही. खुनाचा गुन्हा गंभीर असला तरी तो आर्थिक कारणांसाठी झालेला नाही. खून हा एकमेकांकडे रागाच्या बघण्याच्या कारणातून झालेला आहे. तसेच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी विपुल अप्पासो नाईक व अभिषेक राजू असाल यांच्या विरुद्ध आवश्यक गुन्ह्याची नोंद नाही, त्यामुळे सदर गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत आरोपी यांच्या अटकेची गरज नाही असा युक्तिवाद केला. सदर युक्तिवाद ग्राह्य मानून मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर केला. दिनांक 16/10/2021 रोजी जवाहरनगर इचलकरंजी येथे संतोष उर्फ पप्पू श्रीकांत जाधव याचा खून केल्याचा गुन्हा शुभम काणे व त्याच्या सहकार्यांविरुद्ध दाखल झालेला होता. तपासादरम्यान इचलकरंजीतील पूर्वी मोका अंतर्गत कारवाई झालेला सुदर्शन बाबर याचा सुद्धा या गुन्ह्यात व खून करण्याचा कट रचण्यात आरोप ठेवून त्यालाही आरोपी करण्यात आलेलं होतं. सुदर्शन बाबर याच्या विरुद्ध यापूर्वी सुद्धा मोका अंतर्गत कारवाई होऊन तो जामीनवर बाहेर होता. त्यानंतर पुन्हा या गुन्ह्यात त्याचं नाव निष्पन्न झाल्यानं या गुन्ह्याला सुद्धा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली व मोका अंतर्गत दोषारोप पत्र इचलकरंजी येथील मोका न्यायालयात दाखल झालं. यातील अभिषेक आसाल व विपुल नाईक हे जे दोन आरोपी आहेत यांना सुद्धा या कामात अटक करण्यात आलेली होती. अभिषेक आसाल व विपुल नाईक याच्याविरुद्ध यापूर्वीचे कोणतेही गुन्हे नोंद नाही. तसेच जो खुनाचा गुन्हा झालेला होता तो एकमेकाकडे रागाने बघण्याच्या कारणातून झालेला आहे असा आरोप होता. आर्थिक कारणासाठी हा गुन्हा झाल्याचा कुठेही आरोप झालेला नव्हता, त्यामुळे मोका अंतर्गत कारवाई कशी चुकीची आहे हे आम्ही दाखवू शकलो. आणि या टोळीविरुद्ध 24 गुन्हे यापूर्वी दाखल आहेत, परंतु अभिषेक आसाल व विपुल नाईक हे यापूर्वीच्या कोणत्याही गुन्ह्यात आरोपी नसल्यामुळे मोका अंतर्गत कारवाई संशयास्पद असल्याचं आम्ही मेहरमान कोर्टासमोर आणू शकलो. आणि या सगळ्याचा विचार करून अभिषेक आसाल व विपुल नाईक यांना इचलकरंजी येथील विशेष मोका न्यायालय यांनी जामीन मंजूर केलेला आहे.